सरकार आणि एमपीएससीच्या बेजबाबदार कारभारामुळे नाकर्तेपणामुळे काल एका मुलाने आत्महत्या केली। इथला प्रत्येक विद्यार्थी हा पदवीधर आहे आणि प्रत्येकाचं मतदान आहे। तुम्हाला तुम्ही या बाजू विधानसभेत मांडायला पाहिजे होती, विधान परिषदेत तुम्ही मुद्दा मांडायला पाहिजे होता। आम्हाला तुम्हाला निवडून देऊन सुद्धा रस्त्यावर यावं लागतं, ही चौकांती काय आमची। सरकार आणि एमपीएससीच्या बेजबाबदार कारभारामुळे नाकर्तेपणामुळे काल एका मुलाने आत्महत्या केली। याला कुठेतरी सरकार आणि शासन व्यवस्था जबाबदार आहे। कोणती आत्महत्या आत्महत्या नसून ती कशा ना कशा प्रकारे केलेली हत्या असते। आम्ही 15 तारखेला जाहीर केलं की जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही उपोषण करू, पण काल जी घटना घडली आत्महत्याला सरकार जबाबदार आहे। जर अशाच प्रकारे चालत राहिलं तर कुठेतरी आम्हाला उपोषणातून बदलून आंदोलनावर जावं लागेल। मी अगोदरच जाहीर केलं आम्ही सरकारच्या किंवा एमपीएससीच्या विरोधात नाही, साध्या आणि किरकोळ मागण्यात तुमच्या जरी होत नाही तर तुम्ही आश्वासन कशाला देता। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आराबाच्या काळापासून पोलीस भरतीच्या मागण्या तुम्ही जागा करताय, राज्य सेवेचं सांगताय, 70,000 75,000 घोषणा तरी कशाला करता तर करणं होत नाही। मुळात आमच्या जे राज्यसेवेची मागणी होती की 1,000 जागा करा, मागणी पत्रक आहे, करू शकता तुम्ही, सचिव लेवलवर आणून ठेवलंय। एमपीएससीला जी मागणी केली त्या आयोगाला की जागेचा रेशियो वाढवा, का नाही वाढवत आहे रेशियो, वाढवू शकता ना, तुमच्याच नियमात आहे। पीएसआयएसटी असिस्टंटच्या जागा 750 करा, प्रत्येकी भारताचा स्वतंत्र अमृत महोत्सव आपण करतोय स्वातंत्र्याचा, 750 जागा करा, अडचण काय? पोलीस भरतीच्या 20,000 जागा करा, अडचण काय? आमच्या रस्ता करताय नसन करतायत तर घोषणा करू नका। तुम्हीच केलेल्या पूर्वच्या शासनाने आताच्या शासनाने केलेल्या घोषणाच्या आधारित आमची ही मागणी आहे। जर हे असंच चालू राहिलं कुठंतरी आम्हाला वेगळा विचार करायला हे शासन भाग पाडत आहे। यांची बाजू मांडणार कोण नाहीये का? विद्यार्थ्यांचे पदवीधरचे आमदार कुठे आहेत? प्रत्येक ठिकाणी तुमची बाजू मांडण्यासाठी संविधानाच्या सभागृहात विधानसभेच्या विधान भवनात तुम्हाला बाजू मांडण्यासाठी निवडून दिलेले पदवीधराचे आमदार काय करतात? अरुण लाड साहेब काय करताय तुम्ही? हे पदवीधर तुमचे मतदार नाही आहेत का? ही तुमची जबाबदारी नाहीये का? दोन तुमच्या आयुष्यात तुम्ही 3 टर्म राजकारण लढला, तुम्ही 3 टर्म आता तुम्ही निवडून आलाय तर तुमचं निवडून आलं म्हणजे झालं का, भागलं का? इथला प्रत्येक विद्यार्थी हा पदवीधर आहे आणि प्रत्येकाचं मतदान आहे। तुम्हाला तुम्ही या बाजू विधानसभेत मांडायला पाहिजे होती, विधान परिषदेत तुम्ही मुद्दा मांडायला पाहिजे होता। आम्हाला तुम्हाला निवडून देऊन सुद्धा रस्त्यावर यावं लागतं, ही चौकांती काय आमची। सरकारला माझं सांगणं आहे, जर मागण्या व्यवस्थितपणे मागून पूर्ण होत नसतील तर आम्हाला दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।